आजच्या भागामध्ये मी तेजपाल वाघ तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेचा ज्ञानरोप ज्या शहरामध्ये लावलं त्या साताऱ्यातील कर्मवीर हाउसिंग सोसायटी मध्ये आज आपण आलेलो आहोत. चला तर सुरुवात करूयात आपल्या आवडत्या कार्यक्रमाला, ज्याचं नाव आहे साडेमाडे ती. कर्मवीर हाउसिंग सोसायटी बद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊयात घाटगे काका यांच्याकडून. नमस्कार. नमस्कार काका, तुमच्या या सोसायटी बद्दल थोडी माहिती सांगा. आमच्या कर्मवीर सोसायटीमध्ये गणेश उत्सवाचे कार्यक्रम, पुन्हा दुर्गादेवी उत्सव, बचत महिला बचत गटातून होणारे विविध कार्यक्रम घेतले जातात. बर, पण मग यामध्ये पुरुष आणि महिला दोघेही सहभागी असतात. हो, दोघेही सहभागी, परंतु महिला बचत गटामध्ये त्यांचे ते स्वतः सहभागी असतात. पण ते पैसे तुम्ही देत असाल ना? पैसे आम्ही देत असलो तरी ते केव्हा काढले आमच्या खिशातून कळतही नाही. क्या बात आहे, पण आज इथे तुमच्या खिशातले पैसे जाणार नाहीयेत. थँक्यू. आपण फक्त मजा करणार आहोत. वा वा, सगळी मजा तुम्ही अनुभवणार आहे आज तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, त्याचं नाव आहे साडेमाडे. आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात टोकन्स वाटून. टोकन सर्वांना वाटून झालेले आहेत. आता आपल्याला तीन स्पर्धक निवडायचे आहेत आपल्या पहिल्या राऊंड साठी, आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझी छोटी मैत्रीण माझ्या बरोबर आहे. तुझं नाव? आर्या. फक्त आर्या? आर्या प्रमोद घाडगे. शाळेत जातेस? हो. बर, आणि कितवीला आहेस? थर्ड. बर, आणि खेळायला कुठे जातेस तू? बाहेर? बाहेर. कॉलनी मध्येच खेळतेस? हो. कोणाबरोबर खेळतेस? फ्रेंड. कोण कोण आहेत फ्रेंड तुझे? जानवी, भरत, वेदांत. हा, आणि खूप मस्ती करता तुम्ही? भांडता एकमेकांची? नाही ना. बघ, म्हणजे तुम्ही जसे भांडत नाही ना तसे हे लोक पण इथं भांडणार नाहीयेत. फक्त तू माझं एक काम करायचं, यातली तीन टोकन्स मला काढून द्यायचे, डोळे मीट आणि एक एक टोकन काढून द्यायचं. एक, दोन, तीन. आणि पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 78. दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 64. आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 60. आपल्या या तीन स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत पहिला राऊंड अंदाजे किती. आपल्या पहिल्या राऊंडला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या तिन्ही स्पर्धकांशी थोड्याशा गप्पा मारूयात. नमस्कार. नमस्कार. तुझं नाव? वैभव फडतरे. वैभव, तू काय करतोस? कम्प्युटर इंजिनियर. बर, कुठल्या कॉलेजला? गौरीशंकर. गौरीशंकरला? बर, मूळचं सातारचाच? नाही, खातगुण. खातगुण. कुठे आले? खटावशेजारी. खटावच्या इथे? बर, मग इकडे रूम बेसिस वर राहतोस? हा, रूम बेसिस. बर, मग जेवणाची काय सोय करता तुम्ही? मेस लावली. मेस लावली, चांगली मेस. मस्त. पण मग रोज काय त्याच त्याच भाज्या असतात? नाही, चेंज असतात. चेंज असतात. हा, मग काय डबा घेऊन जायचा? नाही, रूम वर येतो डबा. रूम वर डबा येतो. पण मग त्या रूम मध्ये जो डबा आहे तुमच्याकडे येतो त्या डब्यामध्ये अन्न जास्त काळ टिकत नाही ना? टिकते. कधी कधी टिकतं, कधी कधी नाही. उन्हाळ्यामध्ये टिकत नाही. उन्हाळ्यामध्ये टिकत नाही. म्हणूनच मी आज अशी वस्तू आणली आहे की ज्या वस्तूचा तुला खरोखर फायदा आहे. बघूया तू त्या वस्तूची कशी किंमत सांगतोय. त्यासाठी तुला खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव? संगीता राजेंद्र शिंदे. अच्छा, शिंदे वहिनी तुम्ही काय करता? मी घरातच असते, आपलं घरचंच काम करत असते. सगळं घरकाम तुम्हीच करता. बर, मिस्टर काय करतात? हेडमास्टर आहेत कुसुंबीला. हेडमास्टर आहेत? मग खरं मास्तर की कोण शिकवतो? तुम्ही शिकवता की ते शिकवतात? ते शाळा शिकवतात, मी घरी शिकवते. ते शाळा शिकवतात, तुम्ही घरी शिकवतात. आणि किती वेळा असं म्हणतात तुम्हाला चांगलाच धडा शिकवीन? घरात म्हणता नाही कधी. बर, मग काय डब्यासाठी त्यांची गडबड असते? असते ना. बर, आणि मग डब्यात काय काय भाजी असते रोज? रोज काय सुकी भाजी आपली असते, मेथीची भाजी, शापूची भाजी, असं पालेभाजी असते. हा, पालेभाजी असतात. आणि आवडती भाजी तुमची? माझी वय मेथीची भाजी. नाही नाही, ती ती बटाट्याची. बटाट्याची असते ना? असते. बर, जर काही नवीन पदार्थ बनवला तर तो चांगल्या एका डब्यामध्ये किंवा एखाद्या चांगल्या वस्तू मध्ये द्यायला तुम्हाला नक्की आवडेल ना? हो. अशीच वस्तू मी आज आणलेली आहे. पाहूया तुम्ही कशी किंमत सांगताय त्याची. त्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव? माझं नाव वंदना प्रदीप गुरव. अच्छा, गुरव वहिनी तुम्ही काय करता? मी गृहिणी. अच्छा, आणि दादा काय करतात? ते कंपनीत आहेत. कंपनीमध्ये? बर, मग काय जेवण काय त्यांच्यासाठी रोज असत? जेवण आम्ही शाकाहारी. मटणाचा विषयच मी काढला नव्हता, तर यांनी अगोदर सांगितलं आम्ही शाकाहारी. मग काय काय नाही, भाजी पोळी वगैरे. भाजी पोळी डब्याला नेहमी असते. पण बाहेर ट्रीपला जायचं असेल तर? ट्रीपला जायचं असेल तर भडंग
हे आपलं फक्त भडंगच नाही शंकरपाळा वगैरे गोड पण गोड पण पण ट्रिपला आपण बाहेर गेलो तर आपल्याला डबे नेता येत नाहीत बरोबर ना मग त्यासाठी मोठे कंटेनर हवे लागतात आणि डब्यांमध्ये किती साहित्य आपण भरणार त्यात परत ते खराब होणार बरोबर ना म्हणून मी आज फूड कंटेनर आणलेत पाहूया त्याची किंमत तुम्ही कशी सांगताय त्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा धन्यवाद आता आपण जाणून घेऊयात आपल्या अंदाज किती या राऊंड बद्दल या राऊंड मध्ये मी तुम्हाला वस्तू देणार आहे या वस्तूची तुम्हाला किंमत सांगायची जर तुम्ही अचूक किंमत सांगितलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगितलीत तर तुम्ही विजेते व्हाल आणि तुम्ही जाल जॅकपॉट राऊंडला पण या तिघांपैकी पहिल्यांदा बोली कोण लावणार हे कसं ठरवायचं तर सोपं आहे ज्यांची पहिल्यांदा निवड झाली ते पहिल्यांदा बोली लावतील याचाच अर्थ सगळ्यात पहिल्यांदा बोली लावतील शिंदे वहिनी यानंतर गुरव वहिनी आणि सर्वात शेवटी फडतरे साहेब आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे एअरटाईट ग्लास फूड कंटेनर ह्या एअरटाईट ग्लास फूड कंटेनर सेट मध्ये चार वेगवेगळ्या साईजचे कंटेनर आहेत या एअरटाईट ग्लास फूड कंटेनरची ग्लास हायजेनेटिक स्क्रॅच रेझिस्टन्स आणि रिसायकलेबल आहे शिवाय हे कंटेनर्स मायक्रोवेव्ह ओव्हन सेफ आणि फ्रीजर सेफ आहेत या एअरटाईट ग्लास फूड कंटेनरची सगळ्यात पहिल्यांदा किंमत सांगतायत शिंदे वहिनी शिंदे वहिनी हे 11 अंक आहेत यातले फक्त 4 अंक वापरून तुम्हाला याची किंमत ठरवायची तेराशे एकाहत्तर बरोबर किंमत वाटते बर मी पाठीमागे विचारतो तुमचा काय अंदाज आहे किती असेल किंमत बाराशे वेगळा अंदाज काही दीड हजार बाराशे पंचवीस इकडे बाराशे बर तुम्हाला काय वाटतंय किंमत बरोबर आहे हो बरोबर लिहून टाकायची मग हो तेराशे एकाहत्तर एक तेराशे एकाहत्तर दोन तेराशे एकाहत्तर तीन गुरव वहिनी आता तुम्ही किंमत ठरवा हे 11 अंक घ्या यातले फक्त 4 अंक तुम्हाला वापरा चौदाशे ऐंशी किंमत बरोबर वाटते हो बरोबर वाटते बर तुमचा काय अंदाज आहे बाराशे बर इकडे साडेसातशे बर बाराशे पंचवीस इकडे अकराशे बर साडे चौदाशे बर इकडे पंधराशे बर किंमत बदलायची नाही हीच ठेवायची नक्की लिहून टाकायची मग लिहून टाकायची चौदाशे ऐंशी एक चौदाशे ऐंशी दोन चौदाशे ऐंशी तीन फडतरे साहेब आता तुम्ही किंमत ठरवा हे घ्या 11 अंक यातले फक्त 4 अंक तुला वापरायचे एक हजार नऊशे नव्वद बरोबर वाटते किंमत बर तुमचा काय अंदाज आहे बाराशे पन्नास बाराशे पंचवीस बाराशे दीड हजार बर अडीच हजार किंमत कमी येते तू जास्त लावलीस तुला किंमत बदलायची नाही हीच ठेवायची लिहून टाकायची मग एक हजार नऊशे नव्वद एक हजार नऊशे नव्वद दोन एक हजार नऊशे नव्वद तीन आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या एअरटाईट ग्लास फूड कंटेनरची किंमत सांगितलेली आहे सगळ्यात पहिल्यांदा शिंदे वहिनींनी सांगितलेली किंमत आहे 1371 रुपये त्यानंतर गुरव वहिनींनी सांगितलेली किंमत आहे 1480 रुपये आणि सर्वात शेवटी फडतरे साहेबांनी सांगितलेली किंमत आहे 1990 रुपये पाहूयात या फूड कंटेनरची खरी किंमत किती येते आणि याची खरी किंमत आहे 1175 रुपये ज्याच्या जवळची किंमत सांगितली ती शिंदे वहिनींनी अभिनंदन हे फूड कंटेनर मिळतात तुम्हाला अभिनंदन थँक्यू हा हा किती चेहरा खुललाय बघा आता काय जॅकपॉटची तयारी चालू केली का हो लगेच जिंकणार ना जॅकपॉटला नक्की त्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा थँक्यू याच्यानंतर आपण वळतोय सुपर मार्केट राऊंड कडे पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न मी आपल्या 6 स्पर्धकांच्या व्यतिरिक्त जे प्रेक्षक इथं आलेले आहेत त्यांना प्रश्न विचारणार आहे आणि या प्रश्नाचं उत्तर कार्यक्रमाच्या शेवटी सांगायचं आहे जो बरोबर उत्तर देईल त्याला मी देणारे भेटवस्तू आणि आजचा प्रश्न खूप सोपा आहे आजचा प्रश्न असा आहे पाय नसूनही देशोदेशी जाऊन हा निरोप सांगतो हा कोण याच्यावर तुम्ही विचार करत राहा उत्तर आत्ताच फोडायचं नाहीये